नमस्कार। आपण आता राज्यशास्त्राचा जो आपण संविधानाचा भाग काल म्हणजे याच्या आधीच्या व्याख्यानात अर्धा बघितला होता तो आपण आज पूर्ण करणार आहे। ते म्हणजे फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जे भारतीय संविधानाची काही वैशिष्ट्य हे आपण आता बघणार आहोत। आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बरीचशी वैशिष्ट्य बघितली होती, त्यामध्ये प्रदीर्घ असं संविधान, त्याच्यानंतर एकाच वेळेला ते लवचिक आहे परंतु त्याच वेळेला दृढ आहे, म्हणजे रिजिड ॲज वेल ॲज इलॅस्टिक असाही प्रकार बघितला होता। त्याच्यानंतर संसदीय पद्धतीची लोकशाही, पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट हाही प्रकार बघितला होता। त्याच्यानंतर फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायस, म्हणजे संघराज्य व्यवस्था आहे पण एका प्रबळ अशा केंद्र शासनाखालती ही व्यवस्था आहे। त्याच्यानंतर मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स, मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज। त्याच्यानंतर डायरेक्टिव प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे मार्गदर्शक तत्व ही आपण बघितली होती। आता आपण बघणार आहे सेक्युलर स्टेट, मला वाटतं हेही आपण बघितलं होतं की सर्व धर्म समभाव असणारं राज्य हे आपण बघितलेलं आहे। म्हणजे थोडक्यात असं आहे की काही देश जे जगातले आहेत ते ओपनली सांगतात की आम्ही इस्लामिक देश आहोत। 50 पेक्षा जास्ती देश असे इस्लामिक देश असं घोषित केलेले देश आहेत। तसंच ख्रिश्चन धर्माचे पण देश हे आहे। तसं भारत म्हटलं की बऱ्याच जणांना वाटतं तो हिंदू धर्माचा आहे परंतु तसं काही नाहीये। इथे आपण जगाच्या नकाशावर जर बघितलं तर हिंदू धर्मियांचा असा देशच नाही। तर त्यामुळं आपण इथं जे नाव दिलेलं आहे ते आहे सेक्युलर स्टेट, सर्व धर्म समभाव मानणारं राज्य। म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की तुमचा जो काही धर्म आहे तो तुम्हाला पालन करायची मुभा ही इथं आहे। राज्य म्हणजे आता आपण इथं म्हणूया की राज्य याचा अर्थ घ्यायचा राज्य यंत्रणा ही विशिष्ट धर्मानुसार चालणार नाही, त्याचा आणि धर्माशी हा काहीही संबंध नसेल। धर्म हा तुम्ही व्यक्तिगतरित्या पाळायची गोष्ट आहे आणि त्याचा परिणाम सार्वजनिक जीवनावर होऊ द्यायचा नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर इंडिपेंडंट ज्युडिशियरी, म्हणजे स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था। फ्रान्समध्ये जी काही राज्यक्रांती झाली होती त्यापूर्वी मॉन्टेस्क्यू ह्या नावाचा एक विचारवंत फ्रान्समध्ये होऊन गेला होता, त्यांनी ही कल्पना मांडली होती की जशी ब्रिटनमध्ये ही गोष्ट आहे तशीच आपल्याकडं पण असावी। ती म्हणजे आपल्याकडं म्हणजे त्यांच्याकडं फ्रेंचांकडं, ती म्हणजे कायदे करणारी यंत्रणा वेगळी पाहिजे, त्याची न्याय देणारी यंत्रणा वेगळी पाहिजे आणि अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही वेगळी पाहिजे। जसं आपल्याकडं आहे की कायदे करणारी यंत्रणा म्हणजे आपली संसद आहे सेंट्रल केंद्र सरकारसाठी, न्यायदानासाठी ही स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे आणि दिलेल्या न्यायाचं पालन करण्यासाठी म्हणजे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा ही स्वतंत्र आहे। तर अशा रीतीने आपल्याकडं एक स्वतंत्र न्यायाधीश ही गोष्ट ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि न्याय यंत्रणा ही कुठच्याही पक्षाच्या किंवा कुठच्याही पक्षाच्या धोरणानुसार अशी काम करणारी नाही आहे, तर ती एक स्वतंत्र न्याय यंत्रणा आहे। उद्या जर एखाद्या वेळेला अशी एक गोष्ट होऊ शकते की एखादा कायदा हा संमत होतो परंतु तो संविधानाच्या विरुद्ध जाणारा असेल, संविधानाच्या काही अंगांच्या जर विरुद्ध जाणार असेल तर अशा वेळेला तो रद्द करायचा अधिकार किंवा तसे निर्देश देण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाकडे म्हणजे थोडक्यात न्यायव्यवस्थेकडं आहे। तर या रीतीने न्यायालय हे आपलं संपूर्णपणे इंडिपेंडंट आहे। त्याचबरोबर जर एखाद्या नागरिकाच्या मूलभूत अधिकारावर जर काही समस्या निर्माण होत असतील तर त्याचंही निराकरण ह्या न्यायव्यवस्थेअंतर्गत सर्वोच्च न्यायालय हे या ठिकाणी करणार आहे। आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पीपल ॲज अ सोर्स ऑफ ऑथॉरिटी। आपल्याला ही राज्यघटना बनवण्याचा अधिकार कोणी दिला? जरी तुम्ही म्हणालात की वेव्हल प्लॅन अंतर्गत, सॉरी त्या त्रिमंत्री योजनेअंतर्गत, कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत
ही संविधान समिती नेमली गेली, तरी संविधान समितीमध्ये जे सदस्य निवडलेले आहेत हे अप्रत्यक्षीय परंतु प्रतिनिधित्वाच्या स्वरूपामध्ये ते निवडलेले आहेत. त्याच्यामुळं हे लोकांनीच अप्रत्यक्ष रीतीने का होईना काही लोकांनी अप्रत्यक्ष रीतीने पण निवडून दिलेले लोक आहेत त्या लोकांनी हे संविधान बनवलं. पण त्यानंतर हे संविधान हे संपूर्ण भारतातल्या लोकांना विचारार्थ ठेवलं होतं आणि त्यावर आपली मतं ही त्यांनी मागवली होती. अर्थात तिथं हा प्रश्न विचारायचा नाही आहे की त्यावेळेला भारत किती प्रमाणात साक्षर होता आणि संविधानाची क्लिष्ट भाषा वाचून ते सामान्य जनांना किती समजलं होतं हे विचारायचं नाही. परंतु लोकांना ओपनली ते दिलेलं होतं आणि त्यावर मतं मागवली. त्यानंतर समितीने त्या मतांची छाननी केली आणि मग संविधान आपलं तयार केलं. म्हणून आपण काय म्हणतो की हे संविधान हे भारतातल्या लोकांनी निर्माण केलेलं संविधान आहे. तर ते पीपल ॲज सोर्स ऑफ ऑथॉरिटी. आणि म्हणून तुम्ही प्रियंबल जर म्हणजे आपण जी याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण जी प्रियंबल म्हणजे प्रस्तावित जे बघितलेलं आहे त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही ह्या भारताचे लोक, डू हिअर बाय अडॉप्ट इनॅक्ट अँड गिव्ह टू आवर सेल्फ धिस कॉन्स्टिट्यूशन. हे आम्ही स्वतःहून ह्याचा स्वीकार करत आहोत, या संविधानाचा स्वीकार करत आहोत, हे आम्ही ह्याप्रमाणे वागणार आहोत आणि आमचं आम्हाला हे संविधान आम्ही देत आहोत. म्हणून आपण म्हणतो की हे संविधान हे लोकांनी तयार केलेलं, लोकांसाठी तयार केलेलं संविधान आहे. जरी संविधान समितीच्या निवडणुकांच्या वेळेला युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी म्हणजे सारासार प्रौढ मतदार पद्धत ही नव्हती, तरी नंतर संविधानाने मात्र हीच पद्धत स्वीकृत केलेली आहे. याच्या आधी म्हणजे ब्रिटिशांच्या राज्यामध्ये ठराविक प्रॉपर्टी टॅक्स भरणाऱ्या पुरुषांनाच, ओके, तुमच्या समोर आजकाल सगळ्यांसमोरच गुगल आहे, तुम्ही गुगलवर पण माहिती काढू शकता की जे काही समानतेच्या गप्पा मारतात त्या इंग्रजांमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यासाठी इंग्लंडमध्ये स्त्रियांनी चळवळी केल्यात आणि मग स्त्रियांना मतदानाचा अधिकार इंग्लंडमध्ये मिळालेला आहे. हां, तर त्यामुळं आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की इंग्रज लोक हे पुढारलेले होते आणि स्त्री पुरुष समानता ही त्यांच्या रक्तातच भिनलेली होती. तर तसं काही नाही. याचा अर्थ आमच्यात ती नव्हती म्हणून आपण श्रेष्ठ असं नाही, परंतु इंग्लंड जे आम्हाला म्हणजे थोडक्यात एवढंच म्हणायचं की तुम्ही जे आम्हाला शहाणपणा शिकवत होता तर तुमच्यामध्ये पण स्त्री पुरुष समानता नव्हती. तर ठराविक म्हणजे इंग्लंडमधला नियम असा आहे की ठराविक प्रॉपर्टी टॅक्स भरणाऱ्या पुरुषांनाच मताधिकार होता. आता स्वतंत्र भारतात मात्र प्रॉपर्टी टॅक्स किंवा असे कोणतेही कर हे न भरणाऱ्या सुद्धा सरसकट तुमच्या वयाची, जुन्या काळामध्ये 21 वर्ष पण आता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मताधिकार मिळतो. ज्याला म्हटलेलं आहे युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी. त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे इमर्जन्सी पॉवर्स म्हणजे थोडक्यात आणीबाणीची व्यवस्था. आता आणीबाणी वेगवेगळ्या प्रकारची असते. जसं राज्यस्तरीय आणीबाणी म्हणजे एखाद्या राज्यात काही कारणाने अशांतता निर्माण झाली, तिथली न्यायव्यवस्था आणि जे काही न्याय पाळण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी ह्या जर अस्तित्वात नाही किंवा त्या ठिकाणी राज्य यंत्रणा अस्तित्वात नाही किंवा काही वेळेला असं होतं की निवडणुका होतात परंतु कुठच्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नसतं आणि त्यामुळं कुठचाच पक्ष हा राज्य बनवण्यासाठी सक्षम हा नसतो, म्हणजे ते राज्यपालाकडे अपीलच करत नाहीत की हो आम्हाला मुख्यमंत्रीपद हवं आहे, आम्ही सरकार शासन बनवतो, तर ते करत नाही. आणि मग अशा वेळेला राज्यस्तरीय आणीबाणी म्हणजे याला आपण सरासरी आपण म्हणतो राष्ट्रपती राजवट, तर अशी आयोजित केली जाते. जे तुम्ही साधारणतः 2019 महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये हा प्रकार अनुभवला होता की कुठच्याही पक्षाला स्पष्ट असं बहुमत हे मतदारांनी दिलेलं नव्हतं आणि त्यांच्यामध्ये एकवाक्यताच होत नव्हती आणि त्यामुळं जी 13 दिवसाची मुदत आहे ही संपून गेल्यानंतर सुद्धा कुठच्याही पक्षांनी राज्य स्थापनेचा दावाच केला नव्हता. आणि मग अशा वेळेला
राज्यपाल हे राज्याचे प्रमुख बनतात. राज्यपाल हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असतो आणि म्हणून ह्याला म्हणतो आपण राष्ट्रपती राजवट, जी एका विशिष्ट म्हणजे ते थोडक्यात एका विशिष्ट राज्यापुरती असणारी आणीबाणी असते. राज्यपालांच्या वतीने जे आधीचे मुख्यमंत्री असतात ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम करू शकतात जोपर्यंत नवी शासन यंत्रणा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत. तर ह्या घटनेला हे नाव आणीबाणी. आता ही झाली एका विशिष्ट प्रांतात, म्हणजे जसं एखाद्या राज्यामधली, पण तसंच काही वेळेला असं असतं की संपूर्ण देशात अशांतता निर्माण होऊ शकते. जे तुम्ही अफगाणिस्तानामध्ये बघितलं असेल की ज्या वेळेला अमेरिकेने आपलं सैन्य मागे घेतलं त्याच्यानंतर ज्या रीतीने सैनिकांनी उठाव केला आणि त्याच्यानंतर तालिबान या संस्थेनी संपूर्ण अफगाणिस्तान कब्ज्यात आणण्याचा प्रयत्न करताना दिसले की त्याला म्हणतो आपण की तेथील राज्य यंत्रणा उन्मळून पडली. आणि मग अशा वेळेला जे काही डिक्लेअर करावं लागतं त्याला म्हटलं जातं देशव्यापी आणीबाणी. आता अफगाणिस्तानच्या घटनेचा काही मी अभ्यास केला नाही आहे, ती कशी आहे काय आहे, पण बहुधा ते अमेरिकेच्या कृपेने सगळं स्थापन झालेलं असल्यामुळे साधारणतः आपल्यासारखीच घटना त्यांची असावी, पण मला त्याच्याबद्दल विशेष माहिती नाही. तर तसं इथे आपल्याकडे जर दुर्दैवानी कधी अशा गोष्टी झाल्या तर राज्य सॉरी देश स्तरावरती ही आणीबाणी लागू केली जाते, किंवा परकीय आक्रमण झालेलं आहे तर अशा वेळेला आणीबाणी आहे. आणीबाणी जर घोषित केली तर ती राज्यस्तरीय असेल तर राज्यात आणि संपूर्ण देशव्यापी असेल तर देशात नागरिकांच्या बऱ्याच गोष्टीवरती बंधनं घातली जातात. आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जी तुम्ही कोरोनाची साथ बघितली, विशेषतः पहिली लाट होती त्यावेळेला आपण बघितलं होतं की त्यावेळेला तुम्ही जर म्हणाल असतात की घटनेने जे आम्हाला मूलभूत अधिकार दिलेत तर त्यापैकी संचार स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे आणि अशा वेळेला तुम्ही आम्हाला घरात बसायला लावून संचार स्वातंत्र्यावर आमच्या निर्बंध आणताय, तर अशा वेळेला तुमचे जे काही मूलभूत अधिकार आहेत तर त्याच्यावरती त्याला आपण काय म्हणू शकतो की त्या अधिकारावरती मर्यादा आणल्या जाऊ शकतात किंवा ते अधिकार काही काळासाठी स्थगित केले जाऊ शकतात. तर आपण आणीबाणी ही गोष्ट नंतर सविस्तर बघणार आहोत. मी परत एकदा सांगतो की आत्ता जी आपण फीचर्स बघतोय, ही जी वैशिष्ट्य बघतोय, ती फक्त आपण असं समजा की एक ओळख ह्या अर्थाने आपण बघतोय, नंतर ह्याच्यावर सविस्तर गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सिंगल सिटिझनशिप. सिंगल सिटिझनशिप म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रात राहत आहात, तुम्ही भारताचे नागरिकच आहात, तुम्ही महाराष्ट्रातून उद्या ठरवलं तामिळनाडूत जायचं तर तुम्हाला तामिळनाडूचा व्हिसा, तामिळनाडूचा पासपोर्ट असं काही लागत सॉरी भारताचा पासपोर्ट घेऊन तामिळनाडूची परवानगी असं काहीही लागत नाही. तुम्ही भारताचे नागरिक आहात एवढ्या मुद्द्यावर भारतात कुठंही जिथं सर्वसामान्यांना जाण्यास परवानगी आहे अशा ठिकाणी तुम्ही कुठंही सार्वजनिक जागी संचार करू शकता. पण तुम्ही जर असं ठरवलं की 1947 पूर्वी लाहोर पण भारतातच भाग होतं तर आपण लाहोरला जाऊ, तर आपण लाहोरला जाऊ शकत नाही. लाहोरला जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट, पाकिस्तानची परवानगी म्हणजे त्यांचा व्हिसा ह्या गोष्टी लागणार आहेत. तर तसं भारतातल्या कुठच्याही राज्यात जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा वगैरे ह्या गोष्टी लागत नाहीत. याला म्हणतो आपण सिंगल सिटिझनशिप. भारतात अनेक राज्य जरी असली तरी तुमचं नागरिकत्व हे भारतीयत्व हेच एक नागरिकत्व आहे आणि अतिशय उत्तम अशी गोष्ट ही आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये ही आपण स्वीकारलेली आहे, ती म्हणजे सिंगल सिटिझनशिप. आणि त्यामुळं तुम्ही जर बघितलं असेल तर भारतात निवडणुका लढवताना सुद्धा कुणीही कुठूनही निवडणूक लढवू शकतं काही नियम पाळून. ते आपण जेव्हा निवडणुकांचा भाग घेणार तेव्हा आपण ते सविस्तर घेणार. पण तुम्हाला जर आठवत असेल तर 2014 जेव्हा निवडणूक झाली होती तर त्यावेळेला जे निवडून आलेले नेते आहेत म्हणजे भारताचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले मोदीजी हे एकाच वेळेला गुजरातमध्ये पण निवडणुकीला उभे होते आणि त्याचबरोबर वाराणसी मतदारसंघात पण ते उभे होते. म्हणजे असं नाही की त्यांचं नागरिकत्व गुजरात राज्यापुरतं आहे, युपीमध्ये त्यांचं नागरिकत्व चालणार नाही, तर तसं नाही. यालाच आपण म्हटलेला आहे कन्सेप्ट तो म्हणजे सिंगल सिटिझनशिप, की भारताचा नागरिक संपूर्ण भारतात काही नियमांचं पालन करून कुठेही निवडणुकीला पण उभा राहू शकतो. काही भाग आहेत त्याला अर्थात अपवाद आहे, म्हणजे जसं तुम्ही जर काही आदिवासी बहुल क्षेत्रात जर जायचं असेल
तर तिथं रिस्ट्रिक्टेड एरिया असतो, मग तिथं तुम्हाला परमिट घेऊन जावं लागतं. जसं अरुणाचल प्रदेश वगैरे या ठिकाणी जायला किंवा सीमावर्ती भाग असेल तर काही परमिट घेऊन, म्हणजे आपल्याला त्यांचं अनुमतीपत्र घेऊन मग आपण तिथं जाऊ शकतो. परंतु अन्य ठिकाणी मात्र तुम्ही कुठेही सार्वजनिक ठिकाणी संचार करू शकता. परत एकदा सांगतो की मी म्हणेन मी भारताचा नागरिक आहे तर BRC मध्ये आत जाऊन मला त्या अणुभट्ट्या कशा चालतात, मला अधिकार आहे बघायचा, तर नाही. तिथं रिस्ट्रिक्शन्स, तिकडचे नियमावली लागू होते. पण सार्वजनिक क्षेत्र म्हणून जेवढं दिलेलं आहे त्या ठिकाणी तुमचं संचार स्वातंत्र्य अबाधित आहे. अधिक माहिती आपण नंतर बघूया. यानंतर बाय कॅमेरल लेजिस्लेचर, म्हणजे दोन सभागृह असणार आपलं संपूर्ण मंडळ आहे राज्यकारभार करण्यासाठी. जसं आपल्याकडं दिसतं की जे कनिष्ठ स्थान आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे लोकसभा, आणि वरिष्ठ सभागृह आहे त्याला नाव दिलेलं आहे राज्यसभा. किंबहुना मुघल काळामध्ये पण अशाच काही गोष्टी ह्या आपल्याकडं अस्तित्वात असल्याचं दिसतं. जसं तुम्हाला ऐकून माहिती असेल ते शहाजान वगैरे मंडळी होती, त्यांच्याकडे ते दिवाण ई आम आणि दिवाण ई खास. बघा, आम म्हणजे काय तर थोडं उर्दू कळत असेल तर आम म्हणजे सामान्य लोक आणि खास म्हणजे विशेष लोक. तर दिवाण इथं अर्थ घ्यायचा सभागृह, तर तो दरबार किंवा सभागृह. कोणाचं दिवाण ई आम हा ई शब्द जो असतो उर्दूतला तो ऑफ ह्या इंग्लिश शब्दासारखा घ्यायचा. तर सामान्य लोकांचा दरबार आणि दिवाण ई खास म्हणजे विशेष लोकांचा दरबार. मग तसंच इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स नावच आहे सरळ सरळ, आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स. तर तसं आपण केलं लोकसभा आणि राज्यसभा. तर असं बाय कॅमेरल लेजिस्लेचर, स्पेशल प्रोव्हिजन फॉर मायनॉरिटीज. हा थोडासा डिस्प्युटेबल टॉपिक येऊ शकतो, कारण जेव्हा तुम्ही म्हणता एखादं स्टेट सेक्युलर आहे त्याला मायनॉरिटी हा कन्सेप्ट येऊ शकत नाही. कारण कशाच्या अगेन्स्ट तुम्ही मायनॉरिटी म्हणता, म्हणजे धर्माच्या आधारे मायनॉरिटी म्हणता, मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्य. तर अल्पसंख्य हे कशाशी तरी तुलना केली तर अल्पसंख्य हा शब्द आहे, म्हणजे बहुसंख्यांशी तुलना केली तर अल्पसंख्य. पण आपण इथं धर्मच मानायला तयार नाही, तर त्यामुळे थोडासा विवादाचा भाग आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे भारतात अल्पसंख्य लोक सुरक्षित राहतात का, याचं उत्तर आहे जुन्या पुराण्या काळापासून उत्तर आहे हो. तुम्हाला कल्पना असेल तर जवळजवळ 2000 वर्षांपूर्वीपासून भारतामध्ये, भारतातही म्हणण्यापेक्षा भारतातल्या आणखीन एका विशिष्ट भागाचं नाव म्हणजे महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रात यहुदी लोक आहेत, ज्यू लोक हे एकत्र राहतात. ते इथं आलेले आहेत, परंतु आपल्यापैकी खूप जणांना माहीतच नाही की अशी काही मंडळी जी ज्यू आहेत ती आपल्यामध्ये एवढी समरस झालेली आहेत. किंबहुना खूप उशिरा लोकांना कळू शकतं, बऱ्याच जणांना ज्यू हा धर्मच माहीत नसतो, तो विषय नाही. पण ही अतिशय मायनॉरिटी, खूप खूप अल्पसंख्य ह्या प्रमाणात हे आहेत. परंतु त्यांना कधी हिंदू समुदायाची भीती वाटल्याचं कुठं नमूद झालेलं तरी अजूनपर्यंत नाही. त्यानंतर दुसरे आहेत ते म्हणजे पारशी लोक. खरं तर त्यांचं इंग्लिशप्रमाणे नाव आहे तर झोराष्ट्रियन, तर हे पारशी लोक. हे सुद्धा त्यांचा देश पूर्ण वाट लागल्याची त्यांची खात्री पटल्यानंतर त्यांना तो देश सोडून यावं लागलेलं आहे. आता नवीन झालेल्या संशोधनानुसार ही पारशी मंडळी जी आहे ही इराणमधली नसून इराणच्या उत्तरेकडचा भाग जो आहे आर्मेनिया म्हणतात, त्या आर्मेनिया वगैरे त्या भागातून आलेली आहेत असं काही जणांचं म्हणणं आहे. पण काही का असे ना, शेवटी सुरक्षित जागा म्हणून त्यांनी भारताचा आश्रय घेतलाय. तर हे पण भारतामध्ये असणारे अल्पसंख्यच आहे. ह्याखेरीज अन्य वेगवेगळे नवीन उदयाला आलेले संप्रदाय ह्याच भारतभूमीमध्ये, जसं अहमदिया नावाचा एक संप्रदाय ह्या अखंड भारतात पूर्वीच्या तयार झालेला आहे, आता तो पाकिस्तानात आहे, तर अहमदिया नावाचा संप्रदाय आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल तर अन्य काही बाहेरून येऊन इथं स्थिरावलेले लोक आहेत. हिमालयामध्ये हिमाचल प्रदेशात वगैरे अशी काही खेडी आहेत असं म्हणतात की जे ग्रीक लोकांची आहेत. तर ह्या सगळ्यांना इथं स्थिरावून आपण सामावून घेतलेलं आहे. तर यांना आपण मायनॉरिटी असं आपण म्हणू शकतो. तर मायनॉरिटीसाठी त्याचबरोबर शेड्युल्ड कास्ट म्हणजे अनुसूचित जाती, शेड्युल्ड ट्राईब्स अनुसूचित जमाती, तर ह्यांच्यासाठी आपण काही विशेष तरतुदी ह्याही केलेल्या आहेत की ते मुख्य प्रवाहामध्ये येतील
आणि मुख्य प्रवाहामध्ये त्यांची पण भरभराट होऊ शकेल. तर यासाठी ह्या केलेल्या काही तरतुदी आहेत. यानंतर महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे पंचायती राज. महात्मा गांधींच्या कल्पनेनुसार म्हणजे काय झालं होतं सांगतो की भारतावरती विविध परकीय आक्रमकांनी राज्य केलेली आहेत, नाही असं नाही. ग्रीक लोक आले होते, शक आले, कुशाण आले, हूण आले, त्याच्यानंतर इस्लामिक आक्रमक जे बाहेरून येऊन इथं स्थिरावले ते होते. त्यानंतर इथले मुसलमान जे झाले म्हणजे इथले हिंदू मूळचे पण मुसलमान झालेले त्यांनी पण भारतावर काही काळ राज्य केलेलं आहे. तर अशी समस्त मंडळी राज्य करत असताना मूलभूत राज्य व्यवस्थेला धक्का लावला गेलेला नव्हता. ग्राम म्हणजे गाव हे आपलं मूलभूत एकक होतं. परंतु ब्रिटिशांचं राज्य आल्यावर ह्याच व्यवस्थेला धक्का लागला. आपण ब्रिटिशांच्या इतिहासात हा सगळा भाग बघणार आहोत नव्या रेकॉर्डिंगमध्ये. जुन्या रेकॉर्डिंगमध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. तर हे परत आपल्याला पंचायती राज हे आणायचे म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण हे आपल्याला इथं अपेक्षित आहे. यानंतर रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य. कायद्याच्या वर कुणीही नाही ही अतिशय सुंदर कल्पना आहे. ही इंग्लंडमधून आपण स्वीकारली असं म्हणतो, परंतु भारतामध्ये सुद्धा खूप दाखले आहेत की कायद्याप्रमाणे राज्य असलं पाहिजे, कायद्याच्या वर कुणीही नाही. तुम्हाला जर कल्पना असेल तर मराठ्यांच्या इतिहासातच हा काही भाग मिळतो, विशेषतः उत्तर काळामध्ये. म्हणजे माधवराव पेशवा या कर्तबगार पेशव्याच्या मृत्यू झाल्यानंतर रघुनाथराव पेशवा यांच्या हातून एक महत्त्वाचा गुन्हा हा घडलेला आहे. तो त्यांच्या हातून घडलेला आहे, घडवलेला नाही. सॉरी, म्हणजे घडलेला आहे असं म्हणण्याचं कारण असं आहे की मूळ आज्ञा होती ती नारायणरावास धरावे, पण त्याचा मारावे असं केला गेला. धच्या खोडून तिथं माल लिहिला गेला वगैरे काही काही झालं, पण व्हॉट्स अर मॅटर. पेशवेपदाच्या लालसेनी पेशव्यांची हत्या इथं केली गेली होती. हा खून आहे. आणि अशा वेळेला आपल्याकडे पण कायद्याचं राज्य कसं होतं, तर त्यावेळेला जे न्यायाधीश होते, सरन्यायाधीश म्हणून फार, तर ते होते रामशास्त्री प्रभुणे. त्यांनी पेशव्यांनाच देहदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. फक्त ही सुनावलेली शिक्षा कर्तव्यात आणण्यासाठी जी सक्षम यंत्रणा हवी होती ती मात्र रघुनाथराव पेशव्यांच्या हातात होती. आणि त्याच्यामुळं ते देहदंड देऊ शकले नाहीत, पण त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे की कायद्याच्या वर कुणी नाही. पेशव्यांनी जरी खून केला तरी पेशव्याला तीच शिक्षा जी सामान्यांनी खून केल्यानंतर असेल. आणि याप्रमाणे रघुनाथराव पेशव्यांना देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पण यामुळे झालं काय, बाकीच्या सरदारांचं नीतीबळ वाढलं. आणि मग दोन महान सरदार किंवा त्याला आपण म्हणू मुत्सद्दी एकत्र आले. त्यापैकी एक आहेत महादजी शिंदे आणि दुसरे आहेत नाना फडणवीस. आणि त्यांना अन्य लोकांनी साथ दिली आणि रघुनाथराव पेशव्यांना पूर्णपणे राज्यकारभारापासून निष्प्रभ करण्यात आलं. तर याला म्हणतो आपण रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य. तर अशा खूप दाखले तुम्ही जर अभ्यास केलात आपल्या इतिहासात तर आपल्याकडेही अशा पद्धतीचे खूप दाखले हे मिळू शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये तर असे कितीतरी दाखले हे आपल्याला मिळू शकतात. परंतु इथं ब्रिटिशांनी पण हाच नियम दिलेला आहे. आता बघा, पहिला मुद्दा काय, नो पर्सन कॅन बी पनिश्ड एक्सेप्ट फॉर ब्रेक ऑफ अन एक्झिस्टिंग लॉ. म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या कायद्याचा भंग केल्याशिवाय कुठच्याही व्यक्तीला शिक्षा देता येणार नाही. बरोबर आहे, तुम्ही नंतर कायदा करणार तर तो त्याला लागू नको. त्यानंतर ऑल सिटीजन्स आर इक्वल बिफोर लॉ, सगळे नागरिक हे कायद्यासमोर समान आहेत आणि कायद्याच्या वर कुणी नाही. तिसरा मुद्दा, कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ द लँड. संविधान ही त्या भूमीवरचा सगळ्यात उच्च हा कायदा आहे. आणि सगळे कायदे जे पार्लमेंटने पास केलेले आहेत हे पूर्णपणे संविधानानुसारच आहेत, असले पाहिजेत. आणि मग यानुसार आपण कायद्याचं राज्य ह्या गोष्टी घेतो. आता स्ट्राइक्स बॅलन्स बिटवीन कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीमसी अँड पार्लमेंटरी सॉवरनिटी. तुम्हाला जर कल्पना असेल तर युरोपमध्ये जसं ख्रिश्चन धर्म पसरला होता त्यानंतर काही वादाचे मुद्दे त्यांच्यामध्ये झाले.
म्हणजे धर्मसत्ता श्रेष्ठ का राज्यसत्ता श्रेष्ठ, मग पोप विरुद्ध राजे असं काहीतरी युद्ध वगैरे त्यांच्यामध्ये झालेली आहेत, तर आपल्यामध्ये पण असाच प्रकार कदाचित होऊ शकला असता की न्याय यंत्रणा श्रेष्ठ का पार्लमेंट म्हणजे संसद श्रेष्ठ। आता बघा कसं आहे ते, हे एकमेकांवर चेक ठेवायला, म्हणजे असं आहे की संसदेने पारित केलेला कोणतंही विधेयक जेव्हा संसद पारित करते तेव्हा त्याला बिल म्हणत कायदा म्हणतात, तर असा जो कायदा आहे संसदेने पारित केलेला, तर तो कायदा जर संविधानाच्या विरुद्ध जाणारा असेल तर त्याला असंविधानिक म्हणून घोषित करायचा अधिकार न्याय यंत्रणेला आहे। ह्या रीतीने पार्लमेंटवर एक प्रकारे चेक हा न्यायालयाचा असतो। त्याचबरोबर कायदे करायचा अधिकार हा पार्लमेंटकडेच आहे। उद्या जर पार्लमेंटने ठरवलं की रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहन चालक का खेरीज जे पादचारी पण आहेत या सगळ्यांना भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल फोन वापरता येणार नाही। आजकाल बघतोय आपण पिक्चर बघत बघत रस्त्यावर चालतात, कानामध्ये इयरफोन घातलेले असतात, म्हणजे तुमचे कान डोळे सगळंच गायब आहे आणि तुम्ही रस्त्यावरून चालताय। एक व्यंगचित्र मध्ये बघितलं होतं की एक दिव्यांग व्यक्ती म्हणजे ज्याला दिसत नाही अशी व्यक्ती ही एका तरुणाचा हात धरून त्याला रस्ता क्रॉस करायला मदत करते आणि तरुण काय करतोय तर मोबाईलवर आहे। तर असं व्यंगचित्र आलं होतं, पण खूप बोलकं व्यंगचित्र आहे। उद्या जर पार्लमेंटने असा कायदा संमत केला की मार्गक्रमण करत असताना भ्रमणध्वनीचा वापर करता येणार नाही, तर असा कायदा करायचा अधिकार हा सर्वस्वी केंद्र सरकारचा आहे। परंतु जर कुठच्या मूलभूत सिद्धांतात म्हटलं असेल की मोबाईल वापरणं आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, अजून नाही म्हटलंय पण आलंच समजा उद्या कोणी ॲड केलं, तर मूलभूत अधिकाराचा भंग करणारा कायदा म्हणून त्याला धोका त्याला आपण चेक देऊ शकतो। तर अशा काही गोष्टी आहेत। यानंतर सिंगल इंटिग्रेटेड ज्युडिशरी म्हणजे एकात्मित असं संपूर्ण न्यायव्यवस्था। तुम्हाला कल्पना असेल तर न्यायाधीश म्हणजे न्याय यंत्रणा आपली जी आहे ती जिल्हा न्यायालय आहे, त्याच्यानंतर उच्च न्यायालय आहे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय, ही संपूर्ण एकात्मिक अशी रचना ही आपल्याकडे आहे। ह्यानंतर काही स्वतंत्र मंडळांची निर्मिती ही आपल्याकडे आहे, जसं निवडणूक आयोग हे स्वतंत्र मंडळ, UPSC म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन, की शासनाला ज्या विविध पोस्टिंग कराव्या लागतात विविध नोकऱ्या द्याव्या लागतात तर त्यासाठी असणारं हे मंडळ आहे। तर अशा रीतीने काही कॅग नावाचा प्रकार आहे, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, तर म्हणजे थोडक्यात ते लेखापाल वगैरे जे असतात की जनतेच्या पैशाचा हिशोब हे ठेवणारे, तर अशा स्वतंत्र मंडळ ही ह्या ठिकाणी आहे। शेवटचा मुद्दा आहे बेसिक स्ट्रक्चर, तर घटनेचा संविधानाचा मूलभूत भाग काय, पण याच्यावर आपण प्रियंबल म्हणजे तो जो काही आपण प्रास्ताविकाचा भाग बघितला होता त्याच्यात ही सविस्तर चर्चा ही त्याच्यात झालेली आहे। तर ह्याप्रमाणे आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये सुप्रीमेसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन, रिपब्लिकन फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, रिपब्लिकन फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे जे आपलं लोकशाही मार्ग आहे तो, त्याच्यानंतर सेक्युलरिझम सर्वधर्मसमभाव, फेडरल कॅरेक्टर जे संघ राज्य व्यवस्था ही, देशाचं सार्वभौमत्व, संसदीय लोकशाही, मूलभूत अधिकार, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे मार्गदर्शक तत्व, अशा गोष्टींमध्ये तुम्ही बदल करू शकत नाही। ह्या गोष्टी ह्या संविधानाच्या मूलभूत भागात असतील, अन्य ठिकाणी तुम्ही बदल करू शकता। तर या ठिकाणी आपण आपल्या संविधानाचं एक महत्त्वाचा भाग आपण बघितलेला आहे, ते म्हणजे संविधानाची वैशिष्ट्य ही काय काय आहे, या ठिकाणी आपला संविधानाची ओळख आत्तापर्यंत काय चाललंय सांगतोय, आपण फक्त संविधान आणि त्यातल्या काही शब्दांचा परिचय करतोय। मी मुद्दाम दोन्ही भाषेमध्ये हे सगळं सांगतोय, कारण मी कितीही मराठी मराठी म्हटलं तरी तुम्हाला इंग्लिशचं ज्ञान पण थोडंफार त्याच्यामध्ये असणं हे आवश्यक आहे, म्हणून मी मुद्दाम माझ्यासमोर जे पुस्तक आहे ते इंग्लिशमधलं घेतलेलं आहे
आणि त्याचं मराठी भाषांतर तुम्हाला मी सांगतोय, पण त्याचबरोबर मी इंग्रजी भाषेतले शब्दही त्या अनुषंगाने तुम्हाला सांगतोय. तर या ठिकाणी आपला संविधानाचा परिचय हा जो भाग आहे हा बराच मोठ्या प्रमाणात आपला झालेला आहे. आता पुढच्या भागांमध्ये आपण स्टेट म्हणजे राज्य भारतातली ह्याच्यावर थोड्या वेळ चर्चा करू आणि मग एक एक टॉपिक आपण सविस्तर अभ्यासायला सुरुवात करू. धन्यवाद.